नमस्कार मैत्रिणींना ज्योतिष कॉर्नरवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज बनवणार आहे मी रव्याचे लाडू आणि हे रव्याचे लाडू तुम्ही नक्की ट्राय करून बघा मी केलेल्या पद्धतीने जर केले तर तुमचे लाडू असे मऊ आणि छान होतील आणि ते हे खूप सुंदर तर बनूया आता आपण रव्याचे लाडू खूप छान लागतात रव्याचे लाडू बनवण्यासाठी बारीक रवा घेतलेला आहे मी तीन वाट्या रवा घेतलेला आहे व दीड वाटी तूप घालायचं आहे याच्यात आपल्याला तीन ते ती चार वेळा असं थोडं थोडं मिळ घालायचं आहे व साखर ही दीड वाटीच घ्यायचं आहे म्हणजे जास्त गोड होणार नाहीत आपले लाडू हे पण रवा भाजायची मेहनत ही खूप असते यासाठी आपण मंदाच्यावरच रवा भाजायचा आहे याप्रमाणे बघा आता तूप घातलेलं आहे मी व तूप थोडं थोडं घालायचं आहे तीन वेळा आपल्याला व हा रवा असा फुलत जातो आपला भाजद भाजताना आणि तो असा फुलल्यावरच आपले लाडूही खूप सुंदर मौसूत होतात म्हणून आधी रवे रवा हा चांगला भाजायचा असतो तुपामध्ये चांगला असा मंद आचेवर जितका तुम्ही रवा छान भाजताल जास्त लालही करायचा नाही आपल्याला रवा असा फक्त फुलवायचा आहे आपल्याला मंदाचेवर रवा हा याप्रमाणेच आपला हा रवा भाजून झालेला आहे बघू शकताय तुम्ही किती सुंदर आणि छान असा कलर आलेला आहे रवा एका भांड्यात काढून घ्यायचा आहे आता आपल्याला पाक बनवायचा आहे आणि रव्याच्या लाडूमध्ये पाकच फार महत्त्वाचा असतो यासाठी मी पाणी ओतलेलं आहे हे पाण्याचं प्रमाण अर्धी वाटी आणि थोडंसं वरती टाकायचं आहे जास्तही घालायचं नाही आहे आपल्याला आणि आता साखरेचं प्रमाण दाखवते मी तुम्हाला आपण ह्याच वाटीने घ्यायची आहे साखर रवा आणि तूप जी वाटीने रवा मोजला होता त्याच वाटीने आपल्याला साखर घ्यायची आहे आता ही साखरही मी घेतलेली आहे दीड वाटी म्हणजे जास्त गोडही होत नाही आणि ह्याच वाटीने रवा घेतला होता मी आणि तूपही घेतलं होतं आता आपलं हे सर्व साखर याच्यामध्ये उकळून घ्यायची चा आहे चांगलं पाण्यामध्ये यासाठी गॅस थोडासा मोठा करायचा आणि उकळी आली की बारीक करायचा आहे आता आपल्याला पाकामध्ये एक चमचा भरून तूप टाकायचं आहे आणि तुमचे लाडू हे इतके छान मऊ होतील ला आता ही ट्रिक आहे एक रव्याचे लाडू बनवताना नेहमी आपण एक चमचा तूप घालायचं आहे म्हणजे लाडूला खूप छान अशी मऊ सूत होतात कडक होत नाहीत आता आपला पाक हा उकळायला लागला आहे चांगल्या प्रकारे असं फेस आलेला आहे बघावरती म्हणजे आपला पाक होत आलेला आहे आणि आपल्याला हा रव्याच्या लाडूसाठी पक्का पाक करायचा नाही आहे थोडासा सैलच पाक ठेवायचा आहे पक्का पाक केला तर खूप कडक लाडू होतील आणि सारखं असं ड ढवळत राहायचं आहे आपल्याला हे पाक याप्रमाणे सर्व असा करून घ्यायचा आणि गॅस कमीच ठेवायचा आहे आता हे बबल्स सर्व गेलेले आहेत पाहू शकताय तुम्ही किती असं पूर्ण एक सुद्धा बबल्स राहिलेले नाही आहे आणि आपला पाक हात रेडी झालेला आहे असा मी बोटांवर घेतला आहे जास्त असा करायचं नाही आपल्याला एक तारीच असा करायचं आहे जास्त पक्का नाही करायचा आहे आता गॅस बंद करून टाकायचा आहे पाक झाल्यानंतर हे महत्त्वाचं आहे गॅस चालूच ठेवायचा नाही आहे गॅस बंद करून टाकायचा आहे आपला व हा आपला रवा भाजलेला होता तुपामध्ये हा थोडा थोडा करून असा घालायचा आहे हळूहळू असा सर्व रवा घातल्यानंतर आपण याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला ते पातळ होतं पण नंतर थोडे थोडे वेळाने आपल्याला सतत हलवत राहायचं आहे सुरुवातीला असंच होतं हे मिश्रण मिक्स करायचं आहे चांगल्या प्रकारे किती छान असं झालेलं आहे बघा आणि तो रवा असा फुलत जातो एक दहा दहा मिनटानंतर आपण याला सतत हलवत राहायचं आहे नाहीतर घट्ट गोळा होऊन जाईल तयार आता यामध्ये वेलची घ्यायची आहे आपली आणि वेलची ही पेरायची आहे पूर्ण रव्यावर ह्या आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण याच्यावर परात किंवा काहीतरी झाकणी टाकायची आहे असं झाकण ठेवल्यानंतर दहा दहा मिनटानंतर आपण असं सतत हलवत राहायचं आहे म्हणजे तो मोकळा होतो आणि फुलतोही खूप छान रवा किती छान असा झालेला आहे मऊ असा दिसतोय आणि सतत हलवत राहायचं आहे दहा दहा मिनटाला म्हणजे तो मोकळा होतो आणि फुलतो तो चांगला असे दोन ते ती तीन वेळा करायचा आहे आपल्याला रवा परत एकदा मी झाकण ठेवलेलं आहे व परत एकदा आपल्याला मिक्स केल्यानंतर बघा कि आता किती छान असा मोकळा झालेला आहे रवा आपला पूर्ण हा पाकामध्ये आणि हातामध्ये आता आपल्या लाडू तयार आहे का बघूया तर झालेला आहे तयार आता आता हे छान असा लाडू तयार झालेला आहे आणि आपल्याकडे बेदाणे असेल तर हे बेदाणे असे लावायचे आहेत थोडासा लाव लाडू वळवून घ्यायचा आहे व नंतर बेदाणा हा घ्यायचा आहे तोही असा दाबून घ्यायचा आहे लाडूमध्ये म्हणजे तो, तो पॅक बसतो छान प्रत्येक लाडूला घ्यायचा आहे काजू बदाम असतील तर काजू बदामही लावू शकता तुम्ही किती छान असा वळला गेलेला आहे लाडू आणि पटपट होतात हे लाडू बांधून मग याप्रमाणे सर्व लाडू आपण करून घ्यायचे आहेत झाले आहेत आपले सर्व लाडू तयार आता मी तुम्हाला दाखवते आहे तोडून लाडू कसा झालेला आहे किती छान आणि मऊ झालेला आहे तोंडात घातल्याबरोबर असा विरगळणारा लाडू तयार झालेला आहे आपला म्हणून आपला पाक महत्त्वाचा आहे पाकामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे त्यामुळे आपले लाडू खूप छान मऊ आणि टिकतातही बरेच दिवस तर लाडू आवडले असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल माझ्या यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करा मस्त राहा स्वस्थ रहा आणि रहा